आणि या पद्धतीने आपला हा कार केक इझी कार केक बनवून तयार आहे दिसायला खूप सुंदर दिसतंय अजिबात वाटत नाही की घरच्या साहित्यामध्ये बनवलेला केक आहे नोझलची आपण गरज नाही स्टीलच्या कुकरच्या डब्यामध्ये आपण हा केक बेक केलेला आहे कुकरमध्ये केलेला आहे आणि क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये सो so, ॲडिशनल काही रिसोर्सची गरज नाहीच आहे आणि एंड रिझल्ट तुमच्यासमोर आहे खूप सुंदर दिसतं आहे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कारकेक बनवतो पण कारकेक बनवण्यासाठी आपण कुठलीच नोझल किंवा पायपिंग बॅग वापरत नाही होत सोप्या पद्धतीने घरात अवेलेबल असलेल्या सामानामध्ये कसं ते कारकेक डेकोरेट करायचं याची सोपे पद्धत दाखवते आणि काळा रंग नाही वापरत कारकेक म्हणलं की काळा रंग एक फार भन्नाट कॉम्बिनेशन असतं काळ्या रंगाचा वापर नाही राहतर फार कमी रंगांचा वापर करून आपण हा कारकेक बनवतो या केकसाठी मी चॉकलेटचा बेस बनवते सो सगळ्यात आधी अर्धा कप तेल आहे <laughs> यामध्ये अर्धा कप पाणी केक प्रीमिक्सचा व्हिडिओ रेसिपी मी यापूर्वी तुम्हाला दाखवली आहे तीच तोच प्रीमिक्स मी वापरते फक्त चॉकलेट बेस तो वापरून कसं बनवायचं हे आपण बघूयात पाव कप कॉफी हे अत्यंत गरजेचं आहे चॉकलेट केकमध्ये भन्नाट चव येते कॉफी त्यामध्ये घातली तर हे छान असं घुसळून घेऊयात यामध्ये एक दोन ड्रॉप व्हॅनिलाचे कारण केक प्रीमिक्समध्ये मध्ये आपण व्हॅनिला पावडर वापरले नाहीये केक प्रीमिक्स आधीच्या एपिसोड मध्ये दाखवलं लिंक खाली देते नक्की चेक करा आता हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं घुसळून घेऊयात व्यवस्थित हे मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात दीड कप हे केकचं प्रीमिक्स त्याचबरोबर पाव कप अनस्वीटंड कोको पावडर हर्षी मी इथे वापरते कॅडबरीची वापरली तरी चालेल आणि कोको पावडर ॲड झाली ते थोडी अनस्वीटंड आहे त्यामुळे एक दोन चमचे यामध्ये पिठी साखर आणि हे मिक्स करून घेऊयात दॅट्स इट मस्त खूप सुंदर दिसतंय आता काय करायचं आता इथे साधारण हा एक सात इंचाचा डबा आहे सात ते आठ इंच कुकरचाच डबा आहे यामध्ये हे प्रीमिक्स काढूयात सॉरी चॉकलेटचं बॅटर आता हे छान टॅप करून घ्यायचं म्हणजे केक एकसारखा बेक होतो आणि मधूनच वर येत नाही कुकर मध्ये बेक करतोय कुकरच्या झाकण्याची रिंग आणि शिट्टी दोन्ही काढून घेतलेलं आहे पाच मिनिट कुकर प्री हिट केला खाली स्टँड त्यावर हा डबा आणि मिडियम हिटवर असताना पस्तीस ते चाळीस मिनिट हा बेक करून घेतो अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा के के एक मी, <coughs> <Let's check ये। coughs> केक इथे बरोबर एक पस्तीस मिनिटं मी मिडियम हिटरवर बेक केला त्यानंतर गॅस बंद करून दहा मिनिट तीन त्यामध्येच ठेवलं होता गॅस्ट चेक ये टूथपिक घालून बघायची छान क्लीन येते याचा अर्थ केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल मधूनच असा वर नाही आलेला एकसारखा बेक झालेला आहे आता पूर्ण थंड होईपर्यंत वाढ बघूयात केक रूम टेम्परेचरला व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आता नाईफने ते एजेस लूज करून घ्यायचे आणि ह्या काढून घेऊया येस मस्त तुम्ही बघू शकाल किती सुंदर केक बॅक झालेला आहे आणि रंगही छान आला स्पॉन्जही मस्त आलेला आहे आता हा आपण थोडासा थंड करण्यासाठी अर्धा तास यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवतो आहे केक आता व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आता हा दोन लेअरमध्ये आपण कट करून घेतो सो so, अशी नाईफ घालायची जितकी शक्य असेल तितकी आत घालायची म्हणजे लेअर आपला एकसारखा कट होतो आणि हे रोटेट करायचं परफेक्ट आणि आपला हा छान असा दोन लेअरमध्ये कट बसलेला आहे मस्त दिसतो आणि केक पण तुम्ही बघा छान असा स्पॉन्जी झालेला जा आहे जाळी खूप छान आलेली आहे आणि सॉफ्ट आहे एकदम आता बेस्ट तयार आहे क्रीम तयार आहे क्रीम कसं बनवायचं लास्ट एपिसोडमध्ये आहे मिक्सरच्या भांड्यात कसं व्हिप करायचं ते अगदी साधे सोपी मेथड आहे लिंक आहे किंवा सर्च करा व्हिप क्रीम आणि मधुराज रेसिपी सो so, इथे बेस आहे मी घेतलेला त्याला ॲज युजल थोडंसं क्रीम लावायचं सेंटरला म्हणजे मग केक चिकटून राहतो बेसला आता हा स्पॉन्ज जो आपण कट करून घेतलेला आहे हा ठेवूयात मधोमध -मद, आता ॲज युजल याच्या खाली बेसला बटर पेपर सगळ्या बाजूने म्हणजे मग आपला बेस तयार नाही होता आणि नंतरचा हे जो बोर्ड आहे तो क्लीन करायचा वेळ बराच वाचतो सांग हे सिरप आहे हे आपण या केक वर घालणार आहोत कुठला हे काय पाणी का? सिरप म्हणत त्याला आता सिरप घालून झालं की यावर क्रीम घालायचं आणि क्रीमचा लेअर देऊन घ्यायचं पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं हा एक लेअर झाला की दुसरा लेअर यावर ठेवायचा आणि यावरही सिरप सिरपेक ठेवला राईट राईट आता यावर पुन्हा क्रीम आणि हेही स्प्रेड करून घेऊन सर hmm. so, दोन लेअर झालेले आहेत पण मी आणखी एक लेअर करून घेतलेला ले आहे थोडासा रंगामध्ये फरक तुम्हाला दिसेल इथे कारण यामध्ये मी कॉफी सिरप नव्हतं घातलं सो so, खालच्या लेअरचा कलर थोडा डार्क आहे आणि वर थोडासा फेंट आहे बोल आता यावर क्रीम घालायचं आणि सगळ्या बाजूने आता हे आपण लावून घेतो आता साइड ने ही लावून <laughs> <laughs> मी बेस एक क्लेअर त्याला करून घेतलेला आहे आता एक छोटी वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि याच्या बरोबर मधोमध असं एक मार्किंग करून घ्यायचं शिरिंग आपल्याला एक सर्कल मिळतं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आजही आपण कुठल्याच प्रकारची नोझल वापरणार नाही होत तर इथे मी बॅगेमध्ये हे हिरव्या रंगाचं क्रीम घालून घेतलेलं आहे आणि लास्ट टाइम बाहुलीचा केक करताना डॉल केक करताना इथे कट करता करत मोठा केला होता त्याऐवजी आपण इथे थोडासा छोटा कट करतोय त्यामुळे तो गवताचा इफेक्ट जो आहे त्या स्टिक्स दिसल्या पाहिजे त्या सुंदर दिसतात छोटा कट करून घ्यायचा आणि सुरुवातीचा काही पोर्शन आहे इथे शूट नाही झाला पण मी पुढे कंटिन्यू करते यानेच अजिबात नोझल पाईपचा वापर न करताही छान याला असा ग्रासचा इफेक्ट आलेला आहे आता जेव्हा मधलं आपण सेंटरचं मार्किंग केलं ना तेव्हाच हे साईडच्या सेंटरचंही करायची गरज आहे पण मी आत्ता करते सो हां पाऊल ठेवून बस जस्ट आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं येस परफेक्ट सेंटरला दिसला पाहिजे बेसिकली ये येस आता हा मधला व्हाईट पोर्शन तसाच ठेवायचा आणि साईडने आपण हे येस आता मी स्टॉप करणार कॅमेरा आणि न होईपर्यंत हे बघा तुम्ही परफेक्ट असा ग्रासचा इफेक्ट येतो आहे छान दिसतं आहे आणि विदाऊट नोझल आणि नोझलचा आपण इथे वापर केलेला नाही आहे छान असे ग्रासला जसे पिक्स असतात तसे पिक्स या साध्या पायपिंग बॅगने पण येतात झिपलॉकची बॅग वापरली दुधाची बॅग वापरली तरी चालेल पिक्स बघा किती छान येत आहे त्याचे आणि बघा तुम्ही मस्त असा ग्रासचा इफेक्ट आलेला आहे साध्या बॅगने आपण केलं आहे फक्त त्याला होल छोटं पाडायचं आणि असे त्याला पिक्स देऊ क देऊन घ्यायचे मस्त दिसते मेहंदी जर तुम्ही काढत असाल तर तुम्हाला ही प्रोसेस खूप सोपी जाईल आता काय करायचं आता इथे डार्क चॉकलेट मी घेतलेलं आहे कुठलंही चॉकलेट घ्या आणि ते इथे असं फिलअप करून घ्यायचं म्हणजे जा। हा झाला आपला ट्रॅक जे जनरली रंग वापरला जातो काळा रंग तो टाळण्यासाठी इथे मी चॉकलेट घेते साधं चॉकलेट कॅडबरी आणली तरी चालेल ती फक्त किसरीने किसून घेतली बाकी असं ॲडिशनल मी काही केलेलं नाही आहे चॉकलेट कंपाऊंड तुमच्या आवडीची कुठलीही प्लेन कॅडबरी आणून ती किसून इथे फिलअप फिलर म्हणून वापरू शकते मस्त हा आपला केक बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल खूप सुंदर दिसतंय आता वर पण करायचं आहे डेकोरेशन पण आधी खालचं पोर्शन करून घेऊयात हे पेपर मी काढून घेते हे बघा बेस किती सुंदर स्वच्छपणे राहतो ॲडिशनल क्लिनिंगचा वेळ बराच वाचतो आता बेसला पण आपण थोडंसं असा गवताचा इफेक्ट देऊन घेऊयात ते दिसायला कॉम्प्लिमेंट खूप छान करतं ते सुंदर दिसतं आहे नोजल आपण इथे वापरलं नाही तरी ग्रासचा इम्पॅक्ट मस्त आलेला आहे आणि सुंदर दिसतंय परफेक्ट ग्रासचंच टेक्शर रंग आलेला आहे वा आता आता माझ्याकडे थोडेसे हे कलरफुल आहेत स्प्रिंकल्स ते मी लावते ह्यावर यामध्ये फ्लॉवर शेपचे मिळाले ना स्प्रिंकल्स तर तेही खूप छान दिसतात स्प्रिंकल्स मस्त लावून झालेले आहेत थोडेसे सिल्वर बॉल्स हे टाकते आणि ते हो मोठे आहेत छोटे दिसायला खूप सुंदर दिसतंय अजिबात वाटत नाही की घरच्या साहित्यामध्ये बनवलेला केक आहे आणि आता यावर ठेवायची कार, कार। आणि आणि हा फ्लॅग बनवलेला आहे मनस्वीने अगदी सोपं आहे टूथपिक घेतली आहे आणि कागदावर फक्त ते कलर करून घेतलेलं आहे चेक्स मध्ये मस्त आणि या पद्धतीने आपला हा कार केक इझी कार केक बनवून तयार आहे पण तरी पण एक पीस मिसिंग आहे तो म्हणजे इथे मधोमध सेंटरला कॅन्डल सो ज्या नंबरची हवी त्या नंबरची कॅन्डल इथे लावू शकता नोझलची आपण गरज नाही स्टीलच्या कुकरच्या डब्यामध्ये आपण हा केक बेक केलेला आहे कुकरमध्ये केलेला आहे आणि क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये सो ॲडिशनल काही रिसोर्सची गरज नाहीच आहे आणि एंड रिझल्ट तुमच्या समोर आहे किती क्यूट दिसतं म्हणजे कसा दिसतोय क्यूट रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा पुन्हा भेट्यात अशाच मस्त रेसिपी बरोबर तोर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा निशर्वत मतोच मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव